ये यार धुमस तो Big Typhoon brings to you settlement plot at Dhargal near Mopa Airport. Price starts from 15,000 rupees per square meter. होईतला होईत ते आमच्या सुभाषे चोडू येले आणि म्हणू लागले काका काका बेगीन यो म्हणा केला स्वरूप बी येतात हंगासर किती आला तर म्हणलो धुवर येता म्हणा लागलो ओके अगो म्हणलं कसलो तो बोललो कॉन्शन धुवर येता म्हणा लागले ते म्हणजे हा गेलो गेला जर तो कुत्र्या वाटे घातलो मग तो होता म्हणजे हा म्हटलं मेन पहिली बंद कर पोया मागे म्हटलं कसं होतं भितूर दारांसून कोणच्या वरसून धुवर येऊ लागलो काळ धुवर आणि घरांसून सगळं धुवर भितर तो उसपटंग झाले असून झाले पण आता म्हटलं की हा दोन घरात येते तर तो गाडो खापडत्या म्हणून तो गाड्यावर गेलो असोत पण त्या सांगले अरे तुमच्या घरात म्हटलं उदो भेटता तो येलो त्याने आपल्या मेवण्याने सांगले मशी फायर ब्रिगेडिक फोन कर म्हणून संदीप पेडणेकर म्हणून त्याका सांगले त्याने पण त्यांनी तो फायर ब्रिगेडिक फोन मारलो मग हे आमचे सगळे लोक असे जमले आणि पायपान जाऊ की नाही ते येईसर फायर ब्रिगेड येईसर पायपान त्यांच्याने उदक मारून ते पालोपाचा प्रयत्न केलो पण त्यांच्याकडे जाणं पेटत रावलो जेव्हा दारू उघडलं पण त्यांना उदो पेटलो पण त्यांना किती दिसले कहो की ठेका उदो घेतला पहिलो दिसलो भीतर ओके खं कोण किती आणि आम्ही कोण हा भीतर कोण ना म्हणाल साई म्हणजे त्याचा भाव धाकतो तो म्हणाल बाहेर असा घर बन असले घर असले उपट्या असले पण ते असले भीतर ते भिवून बाहेर सरले धाकटू म्हणून त्या आम्ही धाकटू म्हणतो ते बाहेर सरले काय सल्ले म्हणजे आम्ही उलो म्हणू लागले काका काका म्हणून ते मग काका म्हणतात बाकी म्हणलं असे झालं मग आम्ही अजून पळता झाल्यावर धुवर सगळं असं हे कसं धुवर बी सगळं पाळू साडेसात सुमारला साडेसात दोघांची नावं किती म्हणजे जे उदो भेटला ते मनोहर बोरकर आणि एक सुभाष बोरकर काय खबर ना कारण कोण नसलेलं सगळ्यांना बाहेर असते कसे गिरे झाले काय खबर नाही कोण कोण राहतो तू कारण मम्मी डॅडी तुम्ही बाहेर गेली कितल्यांक झाले काय खबर ना म्हाका एक सातांक कॉल येयला तर नाव घरा येईल सातांक कॉल येयला किती म्हणून की घरा उजो पेटला म्हणून अच्छा पण नेमक्या कारण कळ किती आणि किती कसं किती किती आता नुकसान झालं सगळे ऑलमोस्ट जळले ऑलमोस्ट जळला 1932 म्हापसा कंट्रोल रूमांक कॉल आयले घरा उजो पेटला म्हणून उसकर पास पांडव टेम्पल कडे आम्ही इमिडिएटली टर्न आउट केलं हा येल पहिल्या घरा उजो पेटलो आणि हातून सिलेंडर आलो एक सिलेंडर ऑलरेडी लोकल पीपलान काढलेलो ती बरी गोष्ट त्यांच्यानी काढलं दुसरं लिकेज जातालो तर भीतर आम्ही कुलिंग करून करून थंड करून करून ते बाहेर काढले दोन सिलेंडर आणि उजो अख्खो पालेलो विथ द हेल्प ऑफ लोकल पीपल अँड वॉटर किरे किरे असले भीतर ते जे कॅश आशिल्ले युटेन्सिल गोल्ड आशिल्ले कपडे आशिल्ले बुकां आशिल्ले आणि सगळे ते जॉन हे झाले कितल्यांक झाले एक्झॅक्ट 1932 त्यांच्यानी लॉस लॉस अजून एस्टिमेट त्यांच्यानी करूंक ना कॅश एक्झॅक्ट सांगू ना त्यांच्यानी कितलं फायर गाडी लागली हांगा आमची म्हापसा फायर स्टेशनाची आणि परवरी फायर स्टेशनची गाडी आली उजो कळ किती पेटलो कळ एक्झॅक्ट कळंक ना काय माहिती ना इंजरी कळंक किती हातून इंजरी एक कोण तरी तिची ओनर असा ती किती तरी सी एम सी पर्टिक हॉस्पिटलान येले असता नाही ती हांगा असा पण ती मशी सीख कशी दिसताली चड असलो उजो 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 तीन चार रुमां उजो पेटलेलो किचन रूम प्लस बेडरूम प्लस आणि एक दोन रुमां पेटलेलो दोन्ही घरांक हे झालं एक पार्शली पेटलं आणि एक फुल पेटलं अप्रॉक्सिमेट कितले दिसता नुकसान दोन्ही अप्रॉक्सिमेटली 1 lakh वर होतले त्यांचे 1 lakh अप्रॉक्सिमेटली पण कॅश बिन सेपरेट कॅश बिन सेपरेट गोल्ड बिन सेपरेट या सगळं फुल ऑपरेशन कितलो टाइम हो झालो जवळपास 2 hours लागली आम्हाला हेल्प ऑफ लोकल पीपल आणि आमका हेल्प बरं एक्सेस रोडाचे सर किती माहिती होतं एक्सेस मेन पार्किंग मध्ये राहत आणि ती ब्लॉकान आमकां ती गाडी समज पार्किंग केल्या सायडीन ती गाडी सुटान सुटान गाडी टोटल पीपलान म्हाका हेल्प बरं केलं